अबासर काकड़े कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव इत्ता 12वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 4 समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मते समोरील आव्हाने याची आपण चर्चा करतो विद्यार्थी मित्र। मागील तासाला आपण राष्ट्रीय एकात्मते समोरील जी आव्हाने आहे सुरुवातीची 1970 च्या दशकापर्यंतची त्याची चर्चा आपण प्रकर्षाने केलेली आहे। स्वातंत्र्यापासून ते 1970 च्या दशकापर्यंत आपण चर्चा केलेली आहे। आता आपल्याला पुढे पुढे काळाच्या ओघामध्ये आणखी कोणती आपल्या राष्ट्रासमोर आव्हान निर्माण झालेली होती की ज्याचा परिणाम आपल्या समाजावर आपल्या देशावर झालेला आहे, राष्ट्रीय एकात्मतेवर याचा प्रकर्षाने जो परिणाम झालेला आहे त्याची आपण चर्चा करू। आता यामध्ये 1970 दशकामध्ये आपण मागील तासाची चर्चा केली की 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं, 72 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला, बांगलादेशी जे घुसखोर शरणार्थी आहे त्यांच्यामुळे राष्ट्राच्या एकात्मतेवर आव्हान तयार झालं आणि ते आपण पाहिलो। नंतर 1975 मध्ये अंतर्गत अशांतता या कारणास्तव तत्कालीन भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आणि सर्व आपले जे अधिकार आहेत त्यामुळे स्थगित झाले। सगळीकडे सरकार विरुद्ध असंतोष निर्माण झाला, अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागलं, सगळीकडे आंदोलनाची स्थिती तयार झाली, संपूर्ण देश सरकार विरुद्ध एकवटलेला कालखंडही त्यावेळेला आपण पाहिला। पण दरम्यानच्या काळात ही समस्या 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि पुन्हा लोकनिर्वाचित सरकार पुन्हा सगळ्यांचे अधिकार बहाल झाले आणि पुन्हा लोकशाही प्रक्रिया आपली सुरू झाली। पुढे मात्र आणखी आपल्या देशासमोर काही आव्हानं तयार झाले, त्यातील सुरुवातीपासूनच हे आव्हान आहे। मागील तासाला ओझर टीव्ही त्याची चर्चा केलेली होती, ते म्हणजे खलिस्तानची मागणी। विद्यार्थी मित्र, भारतासाठी हे फार मोठं राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हान। भारतामध्ये सर्वात जास्त जर आपण विचार केला सुरुवातीच्या काळामध्ये या समस्येने घर केलं। 15 ऑगस्ट 1947 देशाला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य मिळत असताना देशाची धर्माच्या आधारावर फाळणी झाली, मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तान आणि बाकी राहिलेल्या लोकांच्यासाठी भारत, म्हणजे धर्माच्या आधारावर ही झाली फाळणी। आणि त्यावेळेला एक पंजाबमध्ये पक्ष होता शिरोमणी अकाली दल, एक गुरुद्वारा प्रबंधक समिती। अकाली दल त्यावेळेला धार्मिक कार्य करणारी एक संघटना होती, ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यावर प्रतिबंध देखील होता। नंतरच्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो प्रतिबंध हटला आणि तिथे एक वर्ग असा तयार झाला त्या पक्षात की जसं मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तान तयार झाला तसं शिखांसाठी स्वतंत्र खलिस्तान तयार झाला पाहिजे ही त्यांनी मागणी लावून। परंतु पुढे स्वतंत्र पंजाब घटक राज्याची निर्मिती झाल्यानंतर शिरोमणी अकाली दल हा पक्ष मुख्य प्रवाहात आला आणि तिथे लोक निर्वाचित सरकार राज्य सरकार स्थापित झाले। पुढे या पक्षातीलच जो एक गट होता, एक वर्ग होता, की तो वर्ग जर आपण पाहिला
तर तो नाराज राहिला. त्यांना शिकासाठी स्वतंत्र खरिस्तान हवा होता, परंतु तसं घडलं नाही. पक्षामध्ये दोन गट पडलेले होते, एक लोकशाही मार्गाने चालेल जो गट होता तो मुख्य प्रवाहात आला आणि प्रश्न मिटला, परंतु सनातनी जो गट आहे तो दूर राहिला. आणि मग वेळेची ते वाट पाहिली. पुढे 70 दशकामध्ये त्यांनी मोठ्या स्वरूपात संघटन सुरू केलं. पंजाबमध्ये अनेक स्वतंत्र खलिस्तान राज्य निर्माण होण्यासाठी अनेक संघटना निर्माण झाल्या. त्यामध्ये दल खालसा, बफर खालसा, खलिस्तान लिबरेशन फोर्स, खलिस्तान कमांडो फोर्स अशा वेगवेगळ्या संघटना तयार झाल्या. या खलिस्तानवादी चळवळीचं नेतृत्व जे आहे ते नेतृत्व जर्नेल सिंग भिंद्रांवाले यांनी केलं. विद्यार्थी मित्र, भारतासाठी अत्यंत अवघड असेल एक प्रसंग क्षण की देशाच्या एकात्मतेमध्ये बाधा तयार झाली आणि स्वतंत्र खलिस्तान निर्माण व्हावा म्हणून हिंसक चळवळी पंजाबमध्ये सुरू झाल्या. नंतर त्या चळवळ पूर्ण भारतभर अनेक राजकीय नेत्यांच्या हत्या झाल्या, निरपराध नागरिकांच्या हत्या झाल्या, बॉम्बस्फोट झाले, कनिष्क विमान सुद्धा समुद्रामध्ये पाडण्यात आले. रेल्वे स्टेशनवर सार्वजनिक रेल्वे स्टेशन, बस स्टँड ही सगळी ठिकाणं जे आहेत धोकादायक बनली. दररोज त्या दशकामध्ये 70 आणि 80 दशकामध्ये दररोज बातम्या यायच्या की पंजाबमध्ये हे घडलंय ते घडलंय, कारण खलिस्तान तयार व्हावा यासाठी त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतलेले पाहिजे. आणि हे आंदोलन मोडून काढण्यासाठी भारतासमोर फार मोठं आव्हान होतं आणि ते आंदोलन मोडून काढण्यासाठी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एक लष्करी मोहीम राबवण्याचं ठरवलं आणि ती मोहीम म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टार. कोणती? परत एकदा लक्षात घ्या, ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम राबवली गेली. कुठे राबवली गेली ते ठिकाण लक्षात घ्या, पंजाबमध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिर या ठिकाणी. सुवर्ण मंदिर शिखांसाठी पवित्र स्थळ, भूमी, गुरुद्वारा आहे. जगातून, भारतातून सर्व भाविक, सर्व धर्मांचे या ठिकाणी जातात, दर्शन घेतात, कृतकृत्य होतात. आणि अशा या पवित्र भूमीमध्ये एका बाजूला अतिरेकींनी आपला अड्डा तयार केला, म्हणजे एक तळ तयार केला. तिथे शस्त्रास्त्रांची जमावजमाव केली, तिथं कट कारस्थ रचायचे आणि पुढे भविष्य काळामध्ये त्या कट कार्यस्थानाच्या आधाराने भारतभर हिंसाचार घडवायचा हे त्यांचं कृत्य चालू आहे. आणि त्याचा विवरण करायचा म्हणजे या सुवर्ण मंदिरामध्ये असलेला तळ त्यांचा उद्ध्वस्त करणं गरजेचं होतं. म्हणून त्या ठिकाणी ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम राबवण्यात आली 1984 आणि लष्करी मोहीम आपली यशस्वी ठरली. सर्व खलिस्तानवादी अतिरेक्यांचा खात्मा जे या मंदिरात झाला. ही चळवळ 100% तरी संपली, जनरल सिंग भिंद्रांवालेचाही खात्मा त्या ठिकाणी झाला. परंतु शिखांच्या भावना ज्या आहेत त्या दुखवल्या. आपल्यासाठी जी पवित्र भूमी मंदिर आहे, गुरुद्वारा आहे, या ठिकाणी पडदळ झालेली आहे. सैनिकी कारवाई म्हणजे त्या ठिकाणी बॉम्ब, गोळीबार, रॉकेट लॉन्चरचे हल्ले, ग्रेनेडचे हल्ले, त्यामुळे मोठ्या स्वरूपाची पडझड तिथे झाली. आणि त्यामुळे शिखांच्या भावना ज्या आहेत या दुखवल्या गेल्या. आणि खलिस्तानवादी अतिरेक्यांनी त्याच भावनेचा फायदा घेतला आणि श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांच्या अंगरक्षकांच्या कर्मी
31 ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली। हत्या कोणी केली? त्यांच्या अंगरक्षकांनी। पण अंगरक्षकांनी का केली? धार्मिक भावना त्यांच्या ज्या दुखवलेल्या आहेत त्याचा फायदा खलिस्तानवादी आत्रेकांनी घेतला आणि त्यांच्या मनामध्ये सुडाची भावना तयार केली गेली आणि इंदिरा गांधी यांची हत्या झाली। आणि इंदिरा गांधींची त्यांनी हत्या केली पण त्यांचाही खात्मा आपल्या बाकीच्या सैनिकांनी घेतला, म्हणजे त्यांनाही आपले प्राण तिथे गमावले लागले। दुष्कृत्य केल्यानंतर कुठेही लपत नसतं, या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेला पाहू शकतो आणि तसं घडलं देखील। म्हणजे भारताच्या एकात्मतेसमोर आल्यावर संपूर्ण भारतभर असंतोष, शेवटी याचा एक परिणाम झाला की दिल्लीमध्ये इंदिरा गांधीच्या हत्येनंतर शीख विरोधी दंगल झाली, त्यामध्ये हजारो शीख लोकांना आपले प्राण गमावे लागले। आवाज येतो हाँ विद्यार्थी मित्र हो, थोड़ा सा नेट कनेक्टिविटी प्रॉब्लेम, नेटच स्पीड कमी झालेलं आहे मला वाटतंय, त्यामुळे माझी जी इमेज आहे ती आता दिसत नाही, फळा आणि मी तुमच्या समोर दिसत नाही, तिथे फक्त माझ्या डिवाइसचा फोटो आपल्या समोर दिसतोय। त्याला कारण आहे की हां ठीक आहे, जसं नेटचं स्पीड वाढेल तसं सुरू होईल। विद्यार्थी मित्र हो, मी प्रयत्न करतोय पण आता ऑनलाईनला आपण काही करू शकत नाही, आवाज माझा आपल्या समोर येत असेल, हा व्हिडिओ परत आपल्याला यूट्यूबला टाकला जाईल। आपण मन लावून लक्षपूर्वक ऐका आणि नेटचं स्पीड वाढलं की आपल्याला पूर्ण इमेज पण दिसेल याची देखील लोन घ्या, कारण आता सगळीकडे एकसारखं स्पीड नसतं, काही ठिकाणी चांगलं स्पीड आहे काही ठिकाणी कमी जास्त होतं, तसं झालेलं दिसतंय। याचा परिणाम आपल्या ऑनलाईन तासावर होतो। ठीक आहे, आपण मुख्य विषयाला येऊया कारण पुढे परत दुसरे तास आहेत, म्हणून इथं मी बाकी चर्चा करत नाही, पण एक टेक्निकल प्रॉब्लेम म्हणून आपल्याला सांगितलंय। हां काही इतर अडचण नाही, आपला माझा आवाज आपल्याला स्पष्ट येत असेल आणि तो आवाज आपण ऐका, परत तुम्हाला हे संपूर्ण पाहायला मिळेलच। ठीक आहे विद्यार्थी मित्र, खलिस्तानची मागणी किंवा खलिस्तानची समस्या भारतासमोर एक मोठं आव्हान होतं, ते आव्हान आपण पेललं, आजही खलिस्तानवादी चळवळ 100% थांबलेली नाही। आव्हान आहे पण तेवढी तीव्रता त्याची आता राहिलेली नाही। राष्ट्रीय एकात्मता खंडित झाली, इंदिरा गांधींची हत्या झाली, परंतु त्या हत्येच्या नंतर शीख विरोधी दंगल दिल्लीमध्ये झाली आणि हजारो शीख लोकांना आपले प्राण गमावले लागले, याच्या केसेस पण अजून न्यायालयात चालू आहे। विद्यार्थी मित्र, राष्ट्रीय एकात्मतेसमोर आव्हान, ज्या खलिस्तानवाद्यांनी इंदिरा गांधींची हत्या घडून आणली, ज्या खलिस्तानवाद्यांनी स्वतंत्र खलिस्तान तयार होण्यासाठी हिंसाचाराचा मार्ग अवलंबला, जे गुन्हेगार आहे प्रॉपर त्यांना पकडण्याऐवजी सामान्य नागरिक, सामान्य शीख नागरिक त्या हिंसाचाराला बळी ठरले, त्यांचा काही दोष नाही। दोष कुणाचा आहे? जे अतिरेकी आहे त्यांचा आहे, ज्यांनी हिंसाचार केलेला आहे त्यांचा आहे, परंतु शिखांच्या सामान्य लोकांना त्याची किंमत मोजावी लागली आणि राष्ट्रीय एकात्मता आपली खंडित होण्याचं आव्हान तयार झालं, तेही पुढील काळामध्ये सरकारने
पेलं आणि आपल्या देशाची एकात्मता अखंडता कशी अबाधित होईल। पुढे राजीव गांधी सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी करार केला, लोकांशी चर्चा केली आणि एकात्मता निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न यशस्वी देखील ठरले आणि पंजाबमध्ये शांतता देखील नंतरच्या काळात तयार झाली। परंतु अधूनमधून खलिस्तानवादी चळवळ जी आहे ती आपल्याला दिसते, कारण या खलिस्तानवाद्यांना बाहेरच्या देशाकडून मदत मिळत होती म्हणून ती मोठी समस्या तिथे तयार झाली। त्यानंतर विद्यार्थी मित्र दुसरी एक प्रमुख समस्या म्हणजे तामिळ समस्या, श्रीलंकेतील तामिळ समस्या। श्रीलंकेमध्ये श्रीलंकेला 1948 स्वातंत्र्य मिळालं, त्यापूर्वी श्रीलंकेवरती ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिशांचं राज्य असल्या कारणानं ब्रिटिशांनी तिथे काम करण्यासाठी शेजारच्याच भारताच्या राज्यातील म्हणजे तामिळनाडूमधील तामिळ लोकांना श्रीलंकेमध्ये नेलं। मग हे लोक अनेक वर्ष श्रीलंकेत राहिले, काम केलं, तिथं त्यांचे कुटुंब स्थायिक झाले, त्यांची प्रॉपर्टी तिथे तयार झाली, त्यांची घरं तयार झाली, अनेक त्यांची मुलं तिथे जन्माला आली, म्हणते त्या भूमीचे झाले। पण ज्या वेळेला स्वातंत्र्य भेटलं श्रीलंकेला, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंकेने अशी भूमिका घेतली की जे तामिळ लोक आहेत त्यांनी आमचा देश सोडून द्या। पण ज्या लोकांनी तिथं शेकडो वर्ष घातलेले आहे, 100-150 वर्ष घातलेले आहे, आपल्या पिढ्या तिथं खपलेल्या आहेत, ते लोक आपली सगळी प्रॉपर्टी अशीच सोडून येऊन तामिळनाडू देणार तरी कशी होती। भारत सरकारने सांगितलं की ज्यांना भारतात यायचं त्यांनी यायचं, ज्यांना वाटतं तिथं राहायचं त्यांनी राहा। भारताने प्रत्येकाचा स्वीकार केला, परंतु आता सर्वजण आले नाही, सर्व प्रॉपर्टी आहे तशी सोडून देणं, आयुष्याची कमाई तिथं सोडणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि ती सोडली नाही, म्हणून ते लोक तिथं राहिले आणि श्रीलंकेने त्यांचा नागरिकत्वाचा अधिकारच हरवला। आणि पुढे मग तामिळी विरुद्ध सियाली अशा प्रकारचा संघर्ष सरकार विरुद्ध तयार झाला आणि त्याचा परिणाम तामिळ लोकांची एक दहशतवादी संघटना तयार झाली, LTTE, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम। या संघटनेचं नाव आहे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम। ही संघटना तयार झाली, व्ही प्रभाकरन या संघटनेचा नेता, त्याने आपल्या तामिळ बांधवांना एकत्र केलं आणि लढा उभारला आणि सरकार विरुद्ध सिहली लोकांच्या विरुद्ध त्याने आपलं आंदोलन आपल्या हक्कासाठी चालू ठेवलं। हे पहा, इथं सुद्धा हक्कासाठी जी संघटना तयार झाली, यांचा अधिकार नाकारला नसता तर याची गरज लागली नसती, परंतु तो प्रश्न तिथं सुरू झाला। शेवटी मोठा हिंसाचार झाला, हजारो लोकांचे प्राण गेले, मोठा इतिहास आहे, आपण त्या देशाच्या करून इतिहासात जायचं। पण याचा परिणाम काय, थेट भारताशी, कारण भारतातील तामिळ लोकांचे हे कोण आहेत, वंशज आहे, नातेवाईक आहे, भारतीय वंशज आहेत, भारतीय वंशाचे लोक आहेत आणि त्यामुळे पर्यायाने भारताशी त्याचा थेट संबंध आला। भारत सरकारने श्रीलंका सरकारबरोबर करार केले, चर्चा केल्या, भारताचे पंतप्रधान श्रीलंका भेटीवर गेले, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान भारताच्या भेटीवर आले, भारत श्रीलंका तसे चांगले संबंध आहे, पण तरीसुद्धा हा प्रश्न सोडवण्यास त्यांनी प्रयत्न केला। 1987 भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी शांती सेना 87 पाठवली तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि त्याचा विपर्यास झाला। पुढे तामिळी संघटनेच्या LTTEला ते आवडलं नाही, शांतता त्यांना आवडली नाही, प्रश्न सामोपचाराने मिटवावा हे त्यांना आवडलं नाही आणि त्याचाच परिणाम पुढे 1991 भारतामध्ये लोकसभेची निवडणूक प्रचार
प्रक्रिया सुरू असताना तामिळनाडूमध्ये भारताच्या राजीव गांधी यांची हत्या 91 मध्ये घडून आली. विद्यार्थी मित्र, त्यांची हत्या एटीटीने केली. त्यांचे जे कट कास्टर असणार एटीटीचे अतिरिक्त आहे त्यांनाही पकडलं गेलं. हा एक पुढचा कालावधी आहे. पण भारताच्या एकात्मतेला ही आव्हान होतं, कारण तामिळनाडूतील तामिळ लोकांच्या अस्मितेचा तो प्रश्न होता, मुद्दा होता, आणि त्यांच्या हक्काच्या साठी सरकारनं उभं राहणं गरजेचं होतं. नाहीतर राष्ट्राची एकात्मता तिथं भंग होण्याचा. आवाज येतो सगळ्यांना? हॅलो सर्व विद्यार्थी. हा, आता थोडं नेटमुळे फक्त मी दिसत नसेल, व्हिडिओ परत आपल्याला युट्यूबला टाकलं जाईल, ठीक आहे. पण आता वेळ नाही आपल्याला मोबाईल चेंज करणं. हा, रेंज प्रॉब्लेम आहे तो, लक्षात घ्या. आणि तो नीट झाला की तुम्हाला इमेज पण दिसेल, परंतु जोपर्यंत आवाज तर येईलच, लक्षात घ्या. रेंज कमी असली तरी आवाजाला कमी स्पेस लागते, त्याच्यामुळे आवाज हा तुमच्यापर्यंत पोहोचेल, ठीक आहे, ऐका. आणि मी स्लो सांगतोय, तुम्हाला समजेल पण ते फारसं काय अवघड नाही. महत्वाची समस्या आपण चर्चा केली, तामिळी समस्या. म्हणजे राष्ट्राच्या समोर हे आव्हान तयार झालं. त्यानंतर 80 दशकात एक महत्वाचं आव्हान भारतासमोर उभं राहिलं, ते म्हणजे धार्मिक संघर्षामध्ये वाढ झाली. त्यातील मित्र, धर्म राजकारणात आला आणि राजकारण्यांनी धर्माचा वापर भारतात करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम झाला धार्मिक संघर्षात वाढ. 1989 निवडणुकीमध्ये धर्माचा मोठा वापर केला गेला. त्याच्या अगोदरच धर्माच्या आधारानं भारतामध्ये अनेक यात्रा, रथयात्रा अशा घडलेल्या आहेत. आणि सर्वच, फक्त हिंदू धर्माचं नाही, सगळ्या धर्मीयांनी आपापल्या संघटना त्या पद्धतीने कार्य सुरू झाले. पण भारतामध्ये एक प्रमुख ज्या घटना घडल्या धर्माच्या आधाराने संघर्षाच्या, की ज्याच्यामुळे राष्ट्राची एकात्मता खंडित किंवा बाधित झालेली आपण पाहिलेली आहे त्या काळामध्ये. त्यातील एक प्रमुख समस्या आज पण जेव्हा टी व्ही चॅनलला वृत्तपत्रामध्ये चर्चा केली जाते, आज पण ही जी समस्या आहे ही समस्या आपण पाहतो. वादाची एक घटना म्हणून पाहिली जाते, ती म्हणजे 1992 बाबरी मशीद घटना. 1992 अयोध्येमध्ये असणारी बाबरी मशीद जी आहे, हा ठीक आहे, 1992 अयोध्येमध्ये असणारी बाबरी मशीद जी आहे, ही मशीद पाडण्यात आली. विद्यार्थी मित्र, संपूर्ण भारतामध्ये त्यामुळे धार्मिक संघर्षाचं ताणतणावाचं वातावरण तयार. ठीक आहे, बाबर हा भारतातील नाही, बाहेरून आला आहे, राज्यकर्ता बनलाय, तिथं एक मशीद बांधली गेली आणि बाबरी मशीद ट्रस्ट आणि राम जन्मभूमी ट्रस्ट यांच्यामध्ये तिथील जी जमीन आहे त्या जमिनीच्या वादाचा मुद्दा न्याय प्रविष्ट होता, न्यायालयामध्ये तो खटला होता. आणि काही संघटनांना असं वाटलं की बाबरी मशीद पाडली की तो प्रश्न मिटेल, परंतु तसं झालं नाही. तो प्रश्न आणखी चिघळला. संपूर्ण भारतामध्ये एकात्मता, भारताचे विभाजन होतं की काय, अशी परिस्थिती सुद्धा तयार झाली. विद्यार्थी, धर्माच्या आधारावर, फक्त कारण काय, धर्म, लक्षात ठेवा, कारण फक्त धर्म. आणि ही घटना भारतामध्ये बरंच काही भारतीयांना शिकून गेलेली आहे. आजही याची चर्चा होते, याच्यावर उलट सुलट चर्चा पण होते. ठीक आहे, ज्यांनी बाबरी मशीद पाडली त्याचा खटला चालू आहे, जे दोषी आहेत त्यांना न्यायालयाच्या द्वारे गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा होईल, खटले चालू आहे त्याचे. परंतु आज
बाबरी मशीद प्रकरण जे आहे ते घडलेलं त्यावेळेचं. आज बाबरी मशीद आणि राम जन्मभूमी ट्रस्ट यांचा वाद राहिलेला नाही, तो पूर्णपणे मिटलेला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये हा वाद पूर्णपणे सोडवलेला आहे. लक्षात ठेवा, येथील जी विवादित जमीन आहे ती राम जन्मभूमी ट्रस्ट साठी प्रदान करण्यात आली आणि बाबरी मशीद बांधण्यासाठी दुसरीकडे जागा उपलब्ध अयोध्येमध्येच दुसरीकडे जागा उपलब्ध करून सरकारने द्यावी अशा प्रकारचा आदेश न्यायालयाने दिलेला आहे आणि तो प्रश्न मिटून टाकलेला आहे. आपल्याकडे खुर्चीसाठी राजकारणी लोक या धार्मिक गोष्टींना घटनांना फार मोठ्या स्वरूपात वापर करून जनसामान्यांमध्ये असंतोष किंवा संघर्ष निर्माण करण्याची स्थिती उत्पन्न करत होते. आता तो राहिलेला नाही. भारताचे आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण अशी भूमिका इथं बजावलेली आहे. ते जेव्हा सत्तेत आले काहींना असं वाटतं की सत्तेच्या जोरावरती ते एकतर्फी काही निर्णय करतील वगैरे, परंतु तसं त्यांनी केलं नाही. त्यांनी सांगितलं न्याय देवतेने याचा निर्णय करायचा आहे लोकशाही मार्गाने आणि तो निर्णय सगळ्याला मान्य राहील आणि तो प्रश्न मिटलेला आहे. परंतु त्या 1992 मध्ये बाबरी मशीद प्रकरणामुळे संपूर्ण भारतभर हिंदू मुस्लिम असे संघर्ष पाहायला मिळाले आणि त्याचाच परिणाम 1993 मध्ये मुंबईमध्ये धार्मिक दंगल झाली. महाराष्ट्रात मुंबईमध्ये विद्यार्थी मित्र हो, त्या दंगलीचं लोण आजही भारतात महाराष्ट्रात दिसतंय. आजही त्या दंगली ज्यांना इजा पोचलेली आहे ते परिणाम भोगत आहे. आपण इकडे सुरक्षित आहोत, परंतु ज्यांना खरोखर या दंगलीमध्ये इजा पोचलेली आहे ते मात्र आजही त्याचे परिणाम भोगत आहे. विद्यार्थी मित्र हो, 1993 मध्ये मुंबईमध्ये साखळी 12 बॉम्बस्फोट झाले, लक्षात ठेवा. आणि मुंबईमध्ये बॉम्बस्फोट कोणी केले? दाऊद इब्राहिम, याकूब मेमन यांचे सहकारी यांनी बाबरी मशीद पाडल्याचा बदला घेण्यासाठी, भारतामध्ये उपद्रव करण्यासाठी महाराष्ट्राचं मुंबई ठिकाण निवडलं आणि गजबजलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्या बॉम्बस्फोटमध्ये 269 लोक त्या ठिकाणी मारले गेले आणि शेकडो लोक त्या ठिकाणी जखमी झाले. जवळपास 750 लोक जखमी झाले त्या बॉम्बस्फोटमध्ये. त्यानंतर बॉम्बस्फोट झाल्यानंतर मुंबईमध्ये धार्मिक दंगल उसळली आणि त्या दंगलीमध्ये विद्यार्थी मित्र बॉम्बस्फोटमध्ये एवढे लोक मारले गेले नाही, एवढे लोक मुंबईमध्ये या 93 सालच्या दंगलीत मारले गेले. इतकं समस्या वेगळं. 1993 ची मुंबई दंगल ही त्याची माहिती आता तुम्हाला. त्या दंगलीमध्ये जवळपास 950 लोक मारले गेले विद्यार्थी आणि 1000 लोक जखमी झाले. दंगल धार्मिक, मग मुंबईमध्ये शांतता प्रस्थापित करणं, लोकांमध्ये एकात्मता तयार करणं आणि लोकांनी त्या दंगलीमध्ये हे पण पाहिलेलं आहे, अनेक मुस्लिम लोकांना हिंदू लोकांनी वाचवलं, अनेक हिंदू लोकांना मुस्लिम लोकांनी वाचवलं. माणुसकी जी आहे, ही माणुसकी लोकांनी जतन केली या दंगलीत सुद्धा. पण नेत्यांना उपद्रव करणाऱ्या घटकांना, त्यांचं नेतृत्व करणाऱ्या दुराचारी लोकांना लोकांचं नुकसान करावं ही भावना. परंतु भारतामध्ये सर्व धर्मीयांमध्ये असलेली जी एकात्मता आहे आपली हृदयातली, ती मात्र तिथं आतून लोकांना पाहायला पण मिळालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि नंतरच्या काळात तिथे पुन्हा हळूहळू शांतता प्रस्थापित करण्यात आली, एकात्मता आबादी ठेवण्यासाठी फार मोठे प्रयत्न केले समाज घटकांनी केले, सरकारकडून झाले, संरक्षण यंत्रणांनाही मोठं काम करावं लागलं. भारताच्या समोर फार मोठं आव्हान या दंगलीमुळे त्यावेळेला तयार झालं.
आणि या दरम्यानच्याच काळामध्ये 80च्या दशकामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की काश्मीर समाजाची जी सुरुवातीला सुरू झालेली होती पुन्हा डोकं वर काढलं. काश्मीरमध्ये फुटीरतावादी चळवळी ज्या आहेत त्या वाढल्या. काश्मीर स्वतंत्र होण्यासाठी चळवळी सुरू झाल्या आणि त्याला पाठिंबा पाकिस्तानचा. भारताच्या अखंडतेला धोका याची चर्चा आपण पुढे करणार आहोत काश्मीरची. त्याच्यामुळे आता जास्त चर्चा करत नाही. अगोदर पण केलेली आहे चर्चा. काश्मीरच्या समस्येने पुन्हा डोकं वर काढलं. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, भारतामध्ये एक प्रमुख समस्या मी म्हणतोय कारण त्याचा थेट संबंध आपल्या जीवनाशी विद्यार्थी मित्र आणि तो म्हणजे आर्थिक विकास थेट आपल्या जीवनाशी. कारण आपला आर्थिक विकास तर राष्ट्राचा आर्थिक विकास, राष्ट्राचा आर्थिक विकास तर आपला आर्थिक विकास. जर राष्ट्र सबल असेल तर आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं सोपं आणि राष्ट्र जर आर्थिकदृष्ट्या मागासलेलं असेल तर आपल्या गरजांची पूर्तता होणं अवघड आहे. आपल्याला काम करायची इच्छा आहे पण काम करण्यासाठी कामच भेटत नसेल तर आपण आपली उपजीविका कशी चालवणार आहोत हे प्रश्न आहे आणि त्याचाच परिणाम पुढे होत असतो.